नमस्कार, शॉर्ट फॅक्ट्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला राज्यसभेबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट शेअर करणार आहे. तसं तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आज तुमच्याबरोबर राज्यसभेबद्दलचे काय इंटरेस्टिंग फॅक्ट शेअर करतो. बघा, आज तारीख 14 एप्रिल 1891 एका महामानवाचा जन्म झाला. त्या महामानवाचं नाव म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, म्हणजेच आपले बाबासाहेब. आपल्या बाबासाहेब म्हणजे ज्ञानाची अशी पर्वणी की त्यांना फक्त ऐकत राहावं, त्यांना फक्त वाचत राहावं असंच वाटतं. त्यांच्याच या ज्ञानगंगेमधनं बऱ्याच भारतामधल्या संस्था उभारीला आल्या, त्यांना पोषण मिळालं आणि आता त्या सुदृढरित्या काम करतात. तरी बघा, अशाच या बाबासाहेबांना आजचा हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे, कारण राज्यसभा ही संस्थासुद्धा त्यांच्याच ज्ञानगंगेमधला एक मोती आहे. मी सर्वांना विनंती करेन की हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला फार इंटरेस्टिंग फॅक्ट्स कळतील राज्यसभेबद्दलचे. आणि तसंच मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी एक रिक्वेस्ट केली होती तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर, तर त्या अनुसरून जर तुम्ही इथे आला असाल आणि सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. तसंच एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, आता मी हा जो व्हिडिओ अपलोड करेन शॉर्ट फिट्सवर तो 175वा व्हिडिओ असेल. आणि योगायोग बघा ना, तोच व्हिडिओ असा जो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डेडिकेटेड करतो. बघा, 31 मार्च 2022 रोजी एक निरोप समारंभ झाला. त्या निरोप समारंभाच्या अनुसरून जवळपास 38% राज्यसभेमधले खासदार हे निवृत्त झाले. म्हणजे मार्च ते जून कार्यकाळामध्ये हे खासदार निवृत्त होणार आहेत. तरी त्यांचा निरोप समारंभ हा 31 मार्च 2022 झाला. त्याच अनुसरून मला बोलायचं होतं, लोकसभा ही दर 5 वर्षांनी विसर्जित होते, पण राज्यसभा ज्याची पहिली सिटिंग 13 मे 1952 जी सुरुवात झाली आहे ना, ती आजतगत ही राज्यसभा सुरू आहे. ही आजपर्यंत कधीच विसर्जित झाली नाही आणि पुढेही भारताचं अस्तित्व जिथपर्यंत आहे तिथपर्यंतही कधीच विसर्जित होणार नाही. पण काय होतं माहिती आहे का, दर 2 वर्षांनी ह्या राज्यसभेमधले 1/3 खासदार निवृत्त होतात. त्याच अनुसरून ह्या वर्षी जवळपास 38% खासदार निवृत्त होत आहेत. लोकसभेमधल्या खासदाराचा जो कार्यकाळ असतो तो 5 वर्षाचा असतो, पण जो राज्यसभेमधला खासदार असतो ना, त्याचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. लोकसभेमध्ये जे निवडून आलेले खासदार असतात ना, ते लोकांनी निवडून दिलेले खासदार असतात. पण जे राज्यसभेमध्ये निवडून आलेले खासदारांमध्ये 2 प्रकारचे खासदार आहेत. एक जे इनडायरेक्टली निवडून आलेले असतात राज्यांच्या विधानसभेद्वारे, आणि दुसरे असतात ते नामनिर्देशित असतात, ते राष्ट्रपती निवडून देतात. तरी मग ह्या दोघांमध्ये किती खासदार आहेत जर तसा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ऐका, 245 खासदारांपैकी 233 खासदार हे आपल्या विधानसभा निवडून देतात आणि 12 हे नामनिर्देशित खासदार असतात. बघा कसं आहे, प्रत्येक व्यक्ती हा राजकारणामधला तरबेज असू शकत नाही. काही लोकं निवडून येतात, काही लोकं अपयशी ठरतात. मग त्या अपयशी लोकांनासुद्धा प्रेरणा मिळाली पाहिजे, जे म्हणून राज्यसभेची खरे तर निर्मिती झालेली आहे. आणि काही लोकं असेही असतात जे संघटनेमध्ये जास्त अव्वल स्थानावर असतात, पण लोकांमध्ये त्यांचं एवढं प्रभुत्व नसतं. अशाही लोकांना स्थान मिळालं पाहिजे समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये, म्हणून या राज्यसभेची निर्मिती झालेली आहे. तरी दुसऱ्या बाजूला हे नामनिर्देशित खासदार का, असं जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्यामागचं सिम्पल उत्तर आहे, बघा, प्रत्येक जण हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य असू शकत नाही. अशा लोकांना आपल्याला जर घ्यायचं असेल खासदार बनवून आणि त्यांच्या एक्सपर्टीजचा वापर करायचा असेल तर त्यासाठी काय लागतं, तर ते म्हणजे त्यांना राज्यसभेमध्ये इन्क्लूड करून घ्यावं लागतं. मग ते कसं करायचं, तर त्यासाठी हे नामनिर्देशित खासदारांचं जे प्रोव्हिजन आहे ते करून ठेवलेलं आहे. बघा, त्यामध्ये आर्ट, सायन्स, सोशल सर्व्हिस अशा ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे प्रावीण्य लोक आहेत त्यांना स्थान दिलं जातं, त्यांना संधी दिली जाते राजकारणामध्ये सहभाग घेऊन समाजकारण करण्याची. बघा, तर आता जे निवृत्त खासदार आहेत ना, त्यांचे इम्पॉर्टंट फॅक्ट्स बघा आणि हे का महत्त्वाचं आहे ना त्याबद्दलही तुम्हाला कळेलच. जवळपास आता 72 खासदार रिटायर होणार आहेत, त्यापैकी 65 खासदार हे निर्वाचित आहेत तर 7 खासदार हे नामनिर्देशित आहेत. या सर्व खासदारांचं टोटल काम मिळून काढलं ना तर ते जवळपास 1000 वर्षांपेक्षा जास्त निघतं. तर त्यामुळेच हे जर खासदार निवृत्त झाले ना तर जवळपास आपली ही संसद आहे ना ती 1000 वर्षाच्या एक्सपिरियन्सला मुकणार आहे. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट आता मी जाता तुमच्याबरोबर शेअर करतोय, ते म्हणजे असं एक खासदार आहे ज्याने आपल्या पूर्ण कारकिर्दीतलं पहिलं भाषण हे आपल्या रिटायरमेंटच्या दिवशी दिलेलं आहे. ते आहेत धर्मापुरी श्रीनिवासन, ते तेलंगणा राष्ट्र समितीचे आहेत. त्यांनी 31 मार्च 2022 पहिलं स्पीच दिलं, जे की संसदेमधलं त्यांचं शेवटचं स्पीच होतं. तरी तुम्हाला काय वाटतं या सर्व फॅक्ट्सबद्दल आणि खासदारांचं किती महत्त्व आहे आपल्या राजकीय अस्तित्वामध्ये आणि आपल्या राजकारणामध्ये, त्याबद्दलचं कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि एक, शॉर्ट फिट्सला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.